सुरेख गाण्यांच्या साथीनं इन्फॉर्मेशनचा खजिना बिहाइंड द कर्टन या कार्यक्रमात मी आहे तुमच्या सोबत अर्चना। शिंदेवाडीतील रामा शिंदे म्हणजे एक इरसाल माणूस, सगळ्यांचा ऐकून जणू काय ऐकलंच नाही असं वागणारा। त्याच्या आईबापानं सुद्धा त्याच्यापुढे हात टेकले होते। तो हायस्कूलमध्ये शिकत असताना हायस्कूलमध्ये इंग्रजीचे सबनीस सर त्याला म्हणायचे, अरे रामा हे आपलं काम नव्हे, कशाला उगाच आईबापास बुडवत असशील, अरे यापेक्षा आपल्या बांधावर आणि नसल्यास दुसऱ्याच्या बांधावर दोन मसरं फिरवून आणलीस तरी तुझं पोट भरल। पण रामा ऐकतोय कुठला, शाळेतल्या सगळ्या सरांनी त्याचा धसका घेतलेला। एखादी कविता वर्गात शिकवायची आणि त्यावरचा सोप्पा प्रश्न रामाला विचारायचा, उत्तर पूर्ण चूक, जणू काय शिकवलेलं रामासाठी नव्हतंच मुळे। अहो या सरांना सुद्धा आपलंच काहीतरी चुकतंय असं वाटायचं। पण शेतीच्या कामात मात्र रामाची प्रगती चांगली होती, त्याला शाळेत अजिबात रस नव्हता। गावातले सारे दोस्त जातात म्हणून तो पण शाळेत जायचा, यापेक्षा फार काय फायदा त्याला शाळेत नव्हता। शाळेत जाण्यापेक्षा शेतातील गोठ्यात जाणं, जनावराला वैरण आणणं, त्यांना पाणी पाजणं हे त्याला जास्त आवडायचं। घरी अण्णा रागवायचे, अरे रामा पहिला शाळेत चालता हो बघू, शिकून जरा नाव राख बापाचं। या बया काय बोलताय, स्वतःला तिसरी पास झाली नाही आणि माझ्या लेकराला नावं ठेवताय, तो 8वीपर्यंत तरी गेलाय। पारू वहिनीमध्येच नाक खुपसायची, बायको पुढं अण्णाचं काही चालत नसे, परंतु ते न राहून म्हणत, अगं पारू लेकराला चांगली पोरगी मिळावी एवढी तरी अक्कल शिकव, तुम्हाला कुठं अक्कल आहे म्हणून एवढी देखणी म्या मिळाले। पारू वहिनी पुढं बोलायची काही सोय नव्हती, वाद वाढवण्यापेक्षा आवाज कमी केलेला बरा असा विचार करून अण्णा गप्प बसलं। काळ पुढं सरकत होता, रामाला 20 वर्ष चालू होतं पण अजून त्यानं मॅट्रिक पास केली नव्हती। मस्त 3-4 वेळा त्यानं ऑक्टोबर मार्च केलं, यश हुलकावणी देतच राहिलं। त्याचं शाळेत कवा लक्षच नसायचं, शाळेतनं आल्या आल्या लांब नसतो सोप्यात दप्तर फेकायचा आणि गोठ्याकडे धावायचा। गोठ्यात गेल्याबरोबर सगळी जनावरं कान टवकारून उभी राहायची, एक म्हस, दोन बैल आणि रेडा। रामानं त्याचं झिपरे केस बघून त्याचं नाव झिपऱ्या असं ठेवलेलं। त्या झिपऱ्या रेड्यावरती रामाचं दांडगं प्रेम। सुट्टी दिवशी तर पूर्ण वेळ तो झिपऱ्याच्याच संगतीत असायचा। तो झिपऱ्याला पाण्यासाठी ओढ्याकडे घेऊन जायचा, झिपऱ्या पण लय दमाट, झिपऱ्या गाडी तर ताशी 5 किलोमीटर वेगानं ओढायचं, चांगलं खाऊन पिऊन लट्ट झालेला। झिपऱ्याची गती ही रामासारखीच होती, दोघांची छान गट्टी जमली होती। सध्या तर तो चक्क झिपऱ्याच्या पाठीवर बसून फिरायचा, अभ्यासाचं एखादं बुक घेऊन तो झिपऱ्याच्या पाठीवर बसायचा आणि झिपऱ्यासुद्धा आंब्याखाली दिवसभर थांबून राहायचा। एक वेळ रामाची शाळा चुकली असेल पण गोठ्याकडे तो गेला नाही असं केव्हा घडलंच नाही। तर अशा या रामाचं शेवटी लग्न ठरलं, बऱ्याच शिवारातल्या पोरी पाहून झाल्या। पण रामाचं लक्षण बघून एक सुदीक पाहुणा दुसऱ्यांदा घराकडे काय वळला नाही, तो पत्रानंच कळवायचा, या वर्षीचं कर्तव्य काही कारणानं पुढं ढकललेलं आहे। पण रामाला त्याचं काही घेणं देणं नव्हतं, शेवटी पारुवाहिनीचा भाऊच पोरगी द्यायला तयार झाला। पारुवाहिनीचा हट्टच होता तसा, ती एक दिवशी भावाला पोरगी मागायला गेली, ती भावानं पोरगी देतो म्हणल्यावर 4 महिन्यानं मागा आली। एवढे दिवस तिनं भावाची विनवणी करण्यात घालवलं, लग्नाची तारीख आठवड्यावर येऊन ठेपली, सगळ्या गल्लीत धामधूम चालू झाली। नवरी मोरेवाडीची, मोरेवाडी ते शिंदेवाडी फार काय लांबचा रस्ता नव्हता, असं अंतर 8-9 मैलाच। वराड बैलगाड्यांमधून जायचं ठरलं, अण्णांनी जवळजवळ 21 बैलगाड्या सांगितलेल्या, पुढं बँड आणि लेझिमचा ताफा। वाजवणारे निघण्या अगोदरच डुलत होते, वाजवणाऱ्यांना स्वतंत्र हातभट्टीची सोय केली होती। गावात हातभट्टीला चांगलं दिवस होतं, गावाशेजारीच कारखाना टाकलेला, शेजारीच वाहणाऱ्या ओढ्याकडेला दाट झाडी होती, कुणाला काय सुद्धा दिसायचं नाही, ओढ्यातनं फिरताना आभाळ फक्त दिसायचं, एवढं दाट जंगल आणि त्यात हातभट्टीचा कारखाना, त्याला लागणारं पाणी जळाण सगळं फुकट, अगदी जागेवर जिथं पाहिजे तिथं। ठाण्याला भरगच्चा हप्ता बांधून दिलेला, संध्याकाळी ओढ्याकडे रांग लागायची माणसांची, 4-2 सोडले तर सगळेच पिणारे, जाताना नजर चुकवून जाणारा माणूस येताना मात्र डुलत यायचा आणि चालता चालता राजाच्या पुढल्या गोष्टी करायचा। झालं, बैलगाडी झुपल्या,
पण नवरदेव गाडीत बसायला तयार नव्हते. शेवटी कळलं की झिपऱ्या गाडीला झुपल्यावर त्या गाडीत नवरदेव स्थानापन्न होणार. आता हे कोणीतरी सांगितल्यावर बसलेले अण्णा टणकण उभे राहिले. चांगलेच तापले होते पण समोर पारू वहिनीला पाहून परत गप्प बसले. शेवटी पोलीस पाटलांना त्यांनी विनंती केली, पाटील रामाला समजावा. आणि नवरदेव रेड्याच्या गाडीत बसायलाय म्हणल्यावर सासरा लागला हसायला. शेवटी पोलीस पाटलांनी समजूत काढली आणि रामाला बैलगाडीत बसायला तयार केला. सोबत त्याच्या आवडीच्या झिपऱ्याची गाडी होतीच. शेवटी एकदाचं लग्न झालं. रामाची बायको राधा बऱ्यापैकी देखणी होती, रामापेक्षा चार बुकं जास्त शिकलेली होती. रामाच्या वागण्यात काय बदल झालेला नव्हता. त्या दिवशी रामाचे अण्णा अनाई बहिणीकडे गेले होते. रात्रीचे 8 वाजले तरी आले नाही. शेजारच्या मधुकाकाकडून निरोप आलेला, पाहुण्यांच्या आग्रहामुळे आज मुक्काम करावा लागतोय म्हणून. शेवटी राधानं रामाला जेवायला वाढलं. गडी भरगत जेवला. खुंटीवर टांगलेली कुराड एका हातात आणि घोंगडं खांद्यावर घेऊन गडी सोप्यात आला. सोप्यातनंच राधाला त्यानं सुनावलं, हे बघ आज आई आणि अण्णा पण नाहीत, तू व्यवस्थित कडी लावून घे, मी निघालोय गोट्याकडं. पुढं पाऊल टाकणार तोच आतून प्रेमळ आवाज आला, धनी जरा आत यावं. तो आत गेला. राधेचा अवतार बघून ऐकलेला प्रेमळ आवाज कुणाचा याची त्याला शंका येऊ लागली. त्याच्या कानावर शब्द आदळले, त्या झिपऱ्या रेड्याबरोबर रात काढायची होती तर कशाला लग्न केलं मायाबरोबर. राधा चांगलीच तापली होती. तिनं जवळजवळ त्याला आत ओढूनच घेतलं. त्या दिवशी कसं तरी तो वैरण टाकून आला आणि आतल्या खोलीत गुडूप झाला. त्या दिवशी रामा आणि त्याचे सारे दोस्त देवळापुढं पारावर बसले होते. सगळ्यांच्या अगदी गप्पा रंगल्या होत्या. सगळ्यांची या 1-2 वर्षातच लग्न झालेली. नाही म्हणलं तरी सगळी आपापल्या बायकांना भ्यायची. उघड मात्र कोण बोलत नव्हतं. तो नामर्दपणा दिसला असता. गप्पा चांगल्या रंगात आल्या होत्या. किसना म्हणतो कसा, अरे रामा माझी यशोदा बघ, नुसत्या अंगणात सायकलची घंटी वाजू दे, आलीच बाहेर विचारपूस करायला. असतं बाबा एखाद्याचं नशीब, सर्जा हळूच बोलला. त्यावर रामा म्हणायचा, वहिनी फार गुणाची आया, नाहीतर माझी राधा वस्कन अंगावरच येते बघ. नको त्या गप्पा रंगलेल्या. घरात मात्र ह्याच्या उलट परिस्थिती. विचार करा, त्या किसनानं प्यायला पाणी मागितलं तर यशोदा वहिनी म्हणायची, काय हातपाय तुटलं काय, नुसतं मॅच सारं करायचं आणि तुम्ही चकाट्या पिटत काय गावभर फिरायचं. इलाज नव्हता. सगळी मंडळी बायकांच्या आधावर जगतेली. पण पारावर जमल्यावर मात्र सगळ्यांचं शौर्य त्यांच्या अगदी अंगात यायचं. पण घरात गेल्यावर ते शौर्य कुठं जायचं काय बी कळायचं नाही. त्या दिवशी पारावर बसल्या बसल्या सगळ्या दोस्तांनी एक पैज लावली. पैज अशी, रामानं त्याच्या झिपऱ्यावरती बसून सासूरवाडीला जायचं आणि येताना बायकोला घेऊन परत यायचं. आणि हे घडलं तर सगळ्या दोस्तांनी मिळून त्याला उभयंता आहेर करायचा. पैज अवघड होती. नुसतं अण्णांना आणि त्यापेक्षा रामाच्या बायकोलाही कळलं असतं तर रामाची काही धडगत नव्हती. या दोघांना हे न कळवण्याच्या आटीवर रामानं पैजेचा विडा उचलला. पुढच्या महिन्यात मोरेवाडीची यात्रा आल्यामुळं रामा बायकोला सोडून आला. आता गडी फुल मोकळा. बायको असल्यावर जरा घाबरत तर असायचा. बायको कितीही प्रेमाची असली तरी शेवटी नवऱ्याला थोडी तरी बंधने येतातच. अशातच रामानं झिपऱ्यावरनं सासूरवाडीला जायचा दिवस ठरवला. त्या दिवशी ओढ्यात रामानं त्याच्याबरोबर झिपऱ्यानं मनसोक्त आंघोळ केली. दोघंही मोकळीच होती. घरात सासूरवाडीला जाणार असं सांगितलं होतं. नव्या कपड्याची पिशवी गोट्यातच आणून ठेवलेली होती. रामानं नवीन कपडे घातले. झिपऱ्या तयारच होता. दोघं गावच्या वेशीपर्यंत चालत गेले. वेश ओलांडल्यावर रामा झिपऱ्याच्या पाठीवर बसला. पाठीवर गोंडपाट टाकलेला आणि त्यावरती रामा आरूढ झालेला. झिपऱ्याच्या गळ्यात घुंगराचा पट्टा, शिंग रंगवलेली आणि त्याच्या टोकावर पितळी शेंब्या लावलेल्या. 2-4 मैल गेल्यावर रामानं लग्नातला कोट काढला आणि झिपऱ्यावर बसूनच अंगात घातला. रस्त्यावर चुकून येणाऱ्या जाणाऱ्याला वाटेवर कोट घालून हेळवी आलाय म्हणून. 2-3 तास झाले. पुढं मोरेवाडीचा डोंगर दिसू लागला. थोड्याच वेळात गाव सुद्धा दिसू लागलं. गाव दिसतंय म्हणल्यावर झिपऱ्यानं सुद्धा आपली चाल बदलली. शेवटी एकदाची गावची वेस आली. झिपऱ्याला पाहून पांगलेली पोरं एकत्र जमली. झिपऱ्याभोवती घुटमळू लागली. रामा मात्र निवांत बसून होता. त्याला पै जिंकायची ओढ लागलेली होती. बघता बघता झिपऱ्या सुदाम मोरेच्या दारापुढं दत्त म्हणून उभा राहिला.
प्रसंग बघण्यासारखा होता. नव्या जावयाला या ड्रेसमध्ये ओळखणारं कुणीही नव्हतं. रामाची बायको आठवड्यापूर्वी आलेली, परंतु ती यावेळी मैत्रिणीकडे गप्पा मारत बसली होती. शेवटी सासूबाई बाहेर आल्या. 5 मिनिटं ते दृश्य नुसत्या बघतच उभ्या राहिल्या. सांज ढळत आलेली, सूर्य डोंगराकडे चाललेला, अशा मावळतीच्या वक्ताला अंगणात हेळवी आलेला बघून बाई दचकलीच. वर बसलेला माणूस रेड्यावर आहे का नंदीबाईलावर हे पाहायचं सुद्धा तिला ध्यान झालं नाही. ती लगबगीनं आत गेली आणि सूप भरून ज्वारी घेऊन आली. बरं, एवढं होईपर्यंत रामानं खाली उतरावं की नाही, पण चे तो निवांत झिपऱ्यावर बसला होता. शेवटी अंगणातून मैत्रिणीकडे गेलेली रामाची बायको आली. एका बाजूनं सासरे आले. बायकोनं पाहिल्याबरोबर आपल्या धन्याला आणि झिपऱ्याला ओळखलं आणि जवळजवळ ती ओरडलीच. ही काय पद्धत आहे यायची? यायचं होतं तर घोड्यावरून यायचं का रेड्यावरून? बरं झालं गाढवावरून आला नाहीत ते. बापूसाहेबांचे ओठ तर थरथरत होते. एवढं कळत होतं तर घोडा घेऊन द्यायचा लेकीला, त्यावरनं आला असतो. कावा तरी बोलणारा रामा सासऱ्याला बघून बऱ्यापैकी बोलता झाला. पुरं उतरा एकदाच, गावात तमाशा नको. हुज्जत तिथंच संपली. शेवटी सासूबाईंनी बापूसाहेबांना शांत केलं. पर्याय नव्हता. शहाण्या माणसानं जावयाबरोबर भांडू नये. काही झाले तरी बापूसाहेबांना जावयाचं झिपऱ्यावर बसून येणं काय पसंत पडलं नाही. त्यांनी राती सामसूम झाल्यावर गाड्याला बोलवलं, झिपऱ्याला सोडला आणि त्याला अगदी गावाबाहेर हाकललं. दिवस उजाडला. जावई महाराज उठले. अंगणात पाहतोय तर झिपऱ्या कुठं दिसना. रामाला सुद्धा काय झालं ते कळलं. दुपारचे 12 वाजले. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी घरी जायचं होतं. जेवणं झाली. सोबत झिपऱ्या नसल्यामुळं राधा सुद्धा नवऱ्याबरोबर यायला तयार झाली. बापूसाहेबांनी परत झिपऱ्यावर बसून न येण्याबाबत जावयांना सूचना केली. झिपऱ्या कुठं दिसना म्हणून रामा दुःखी होता. सगळं आटपून दोघं वेशीजवळ आले. बापूसाहेब घालवायला आले होते. पुढं चालता चालता झिपऱ्याच्या हंबरण्याचा आवाज आला. रामानं आवाज लगेच ओळखला. त्यानं जोरात साद घातली, अरे झिपऱ्या, ये रे माझ्या राजा, ये. झिपऱ्या पळतच आला. रामानं राधेला पैजेची गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट ऐकल्यावर राधा खुदकन हसली, थोडीशी लाजली सुद्धा. टुणकन जाऊन रामाच्या पुढ्यात जाऊन बसली. बसल्याबरोबर झिपऱ्या शिंदेवाडीकडे चालू लागला. वेशीपर्यंत आलेल्या बापूसाहेबांनी हे पाहिलं आणि न पाहिल्यासारखं करून त्यांनी आपलं तोंड गावाकडे वळवलं आणि झपझप करत ते घराकडे चालू लागले. पहिली कथा आपण ऐकलीत पैज नावाची. आरजे अभिषेक यानं ही कथा आपल्यासाठी वाचली. सुरेख गाण्यांच्या साथीनं इन्फॉर्मेशनचा खजिना बिहाइंड द कर्टन या कार्यक्रमात मी आहे तुमच्या सोबत अर्चना. श्रोते हो, लेखक कथाकार मेहबूब जमादार यांच्या काही कथा आपण ऐकत आहात. श्रोते हो, ऐकूया त्यांची पुढची कथा आरजे ओंकार सोबत. कथेचं नाव आहे एका म्हातारीची गोष्ट. एका म्हातारीची गोष्ट. आज सुट्टीचा दिवस असल्यानं बरंचसं नियोजन आधीच ठरलेलं होतं. नोकरी करणाऱ्या माणसाला मुळात आठवड्यातून एकच सुट्टी मिळते आणि तीही बुक झाली तर चांगलीच अडचण येते. परंतु सौ पुढे काहीच पर्याय शिल्लक नसतो. तिनं अगोदरच सांगितलेलं की या रविवारी माहेरी जायचंय. आता माहेर या शब्दालाच मुळात पर्याय नाही. बायकोचा शब्द प्रमाण मानणारी अशी बरीच माणसं माझ्यासारखी जीव मुठीत धरून जगत आहेत. टक्केवारी जर पाहिली तर 99%ही पुढे असावीत. अर्थात यामध्ये काही अपवाद असणारी पण माणसं आहेत, पण त्यांची परिस्थिती बिकट होत चाललेली. बायकोचा अबोला, जेवणांची चव बिघडणं, जेवण न करणं, न सांगता माहेरी जाऊन राहणं, अशी काही किंवा यासारखी बरीच विघ्न बायका आणत असतात. शेवटी मी जे म्हणतोय ना, राहिलेले 1% नाईलाजास्त आमच्यातच सामील होतात. नाही म्हटलं तरी नंदीबैलासारखी सगळ्याच गोष्टींवर मान हलवावी लागते, डोलवावीही लागते. अर्थात यामध्ये अतिशयोक्तीचा भाग नसून आपल्या आसपास परिसरात याचं सर्वसाधारण चित्रीकरण असंच पाहायला मिळतं. ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. निघण्यापूर्वी बनवलेल्या यादीप्रमाणे सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत की नाहीत याची तपासणी झाली. हे सर्व सोपस्कार पार पडले
नंतर मी गाडी स्टार्ट केली. 5 ते 10 किलोमीटर गेलो असेन नसेन तोवर सौ कडून राहिलेल्या सामानाची घोषणा होऊ लागली. मी मध्ये तिचं वाक्य तोडलं आणि म्हणालो, हे बघ आता गप बस, जे काही राहिलं असेल ते तिथं गेल्यावर घेऊ. तुमचं हे सारं असंच असतं, सारखी लगीन घाई, मग जाईल तिथं उधळपट्टी. घरात नसलं तर ठीक आहे हो, पण असल्यावर हे असं म्हटल्यावर तुमच्या पुढे काय बोलायचं. मी गप बसलो, कारण मला पूर्ण माहिती होतं की सौच्या तोंडाला तोंड देणं एवढं सोपं नव्हतं. यावर गप्प बसणं हाच प्रभावी उपाय होता. थोडासा आपला पराभव आला असं समजू, थोडासा स्वाभिमान दुखावला तर कुठं बिघडलं. गाडीनं आष्टा पार केलं. आमच्या मित्राचा फोन आला. रिंगटोन ऐकूनच सौ लगेच म्हणाली, गाडी साईडला घेऊन थांबवा आणि मग मोबाईल घ्या. मी गाडी साईडला घेतली, पाहिलं तर बाळूभाईचा फोन होता. माझी सासू गेली. मला नेमकं काय झालं हेच कळेना. मी त्याला विचारलं, अरे कुठे गेली? अहो कुठे गेली म्हणून काय विचारता, ती देवाघरी गेली. मग मी थोडासा हबकलोच. बर, त्याच्या बोलण्यातून केव्हा तरी यायचंच. तिला मुलगा नसल्यानं ती न सांगता गायब व्हायची, कुठल्या तरी दुसऱ्या मुलीकडे जाऊन राहायची. शेवटी बाळूभाईलाच शोधून आणावी लागायची, समजूत घालावी लागायची. तो चुलत मेवण्याला 4 गोष्टी समजावून सांगायचा, प्रसंगी रागवायचा. म्हातारी एकटी तिच्या घरात राहत असे, त्यानं दिलेला डबा खायची आणि निवांत तपकीर ओढत बसायची. बरं, हा फोन आला तेव्हा बाळूभाई एका लग्नात होता. त्यानं लग्नात गडबड नको म्हणून हळूच बायकोला बाहेर बोलावलं. हे बघ, तुझ्या भावाचा फोन होता, तुझी आई सिरियस आहे आणि असेल तसं निघून ये असं सांगितलंय. हे ऐकून तिनं तिथंच रडगाणं सुरू केलं. तिचा आवाज ऐकून लग्नातली माणसं मध्येच भोवती गोळा झाली, कारण बाळूभाई काहीही सांगत असला तरी नेमकं काय झालं असावं याचा अंदाज बायकोला आला. बाळूभाईनं भावाला रितसर सांगितलं आणि तो रिक्षातून पहिल्यांदा घरी आला. ती रडतच रिक्षातून उतरल्यावर सारी गल्ली गोळा झाली. सगळ्यांनी बाळूभाईला बाजूला घेतलं आणि नेमकं काय झाल्याचं विचारलं. त्यानं सगळं संपल्याचं सांगितलं. त्यात एक जण 10 पावसाळे खाल्लेला होता. त्यानं पुढं होऊन बाळूभाईच्या बायकोला सांगितलं, हे बघ तसं काही झालेलं नाही, तुझी सारखी आठवण काढत असते म्हणून ताबडतोब ये असं सांगितलंय. हे सारं ऐकून ती रडतच म्हणाली, तुम्ही मला काय बी सांगू नका, माझी आई मला सोडून गेली. ए आई, तुला कुठं बघू, आता तुला कुठं शोधू, असं म्हणतच ती रडायला लागली. हा सारा सीन पाहिल्यावर शेजारच्या बाईनं तिला विचारलं, ए तुला वाटतंय ना तसं, तर मग चल आपण सारे रिक्षानं जाऊ. तिनं बाळूभाईला रिक्षा तयार ठेवायला सांगितलं. बरं, गावात परिस्थिती अशी की गल्लीतल्याच एका मुलीचं लग्न पेठेला होतं, त्यामुळे झाडून सगळी लग्नाला गेलेली. एक म्हातारी आणि 3-4 म्हातारे एवढे त्या गल्लीत होते. शेवटी जाताना एकानं बाळूभाईला बाहेर नेऊन सांगितलं, बरं तसं काय असेल तर आम्हाला कळव, म्हणजे येणाऱ्या माणसांना नेमकं सांगता येईल. हे सारं ऐकून तो रिक्षात बसला. रिक्षात बसतानाही त्याच्या बायकोचं रडगाणं चालूच होत. शेवटी तिची ती आईच होती. आईचं प्रेम आणि माया यापुढे तिला मिळणार नव्हती. मुलगीला माहेर जायचं म्हणजे तिथं आई असणं महत्वाचं असतं. दुसरे कोणही नातेवाईक असले तरी आईबाबांची बरोबरी कोणीच करू शकत नाही, हे मात्र निश्चित. बाळूभाईच्या बायकोला तिच्या लहानपणीचे दिवस आठवू लागले. सारा चित्रपट तिच्या नजरेसमोर दिसू लागला. भराभर साऱ्या आठवणी तिच्या डोळ्यांपुढून सरकू लागल्या. या साऱ्या आठवणींनी तिचे हुंदके वाढूच लागले. तसा बाळूभाई पण कासावीस झाला. शेवटी त्याला बायकोला समजावणं अशक्य होऊन बसलं. अगं तुला किती वेळा सांगू, ती सिरियस आहे, तिला काही झालेलं नाही, उगाच तू रडून डोळे सुजून घेऊ नकोस, यावर ती काहीच बोलली नाही. पण तिचं रडणं काही थांबलं नाही. रिक्षा गावात शिरली तशी त्याच्या बायकोचा आवाज जोरात वाढला. हे ऐकून सारी गल्ली त्या रिक्षाकडे बघायला लागली. रिक्षानं सुतार गल्ली पार केली आणि लोहार गल्लीत शिरली. गल्ल्या बदलल्या म्हणून बायकोचा आवाज काय कमी झाला नाही, उलट तो वाढला. शेवटी रिक्षा घरासमोर येऊन थांबली आणि आईच्या नावानं ओरडतच ती आत पळाली. रिक्षानं सुतार गल्ली पार केली आणि ती लोहार गल्लीत शिरली. गल्ल्या बदलल्या म्हणून बायकोचा आवाज काही कमी झाला नाही, उलट तो वाढला. शेवटी घरासमोर येऊन रिक्षा थांबली. ती आईच्या नावानं ओरडत आत पळाली. बाळूभाईनं बघितलं तर घरापुढं काहीच दिसेना.
त्याला वाटलं आपल्या परस्पर सारं आटोपलं का काय. त्याच्या मनात बऱ्याच शंका गर्दी करू लागल्या. तो असा बावरलेला बघताच त्याचा चुलत सासरा त्याच्या जवळ आला. त्यानं बाळूभाईला हाताशी धरलं आणि त्याच्या घरी नेलं. बाळूभाई म्हणाला, आम्ही येण्या अगोदरच कार्यक्रम उरकलेला दिसतोय. आहो तसं काय नाही. बाळूभाई पुढं काही बोलणार तोवर त्याच्या मामानं कथानक चालू केलं. नव म्हातारी मेलीच नव्हती तर तुम्ही काय उरकलं म्हणता. म्हणजे काय विचारा त्या मेवण्याला, त्याच्यावर तुम्ही एवढा विश्वास टाकला. त्यानं म्हातारी हाय का गेल्या एवढं तरी बघायचं. त्याचं झालं असं, म्हातारी काय या घरात राहत नव्हती. या सगळ्यांना ती नकोशी होती. आणि जावाई तसं बघितलं तर ती पडली त्याची चुलती. इथं सख्या आईला कोणी सांभाळीना तर चुलतीला कोण सांभाळणार. त्यामुळे ती यशा सुताराच्या बाहेरच्या खोलीत राहत होती. तुमच्या मेहुण्याची पोरं रोज चहा डबा नेऊन द्यायची. आज सकाळी मेहुण्याचं पोरग रोजच्यासारखं डबा आणायला गेलं तर म्हातारी काय केल्या बोलना. बरं तिला रात्री थोडी कणकणी आली होती तर तुझ्या मेहुण्याच्या बायकोनं डॉक्टर मानेंना तिथं बोलवून औषधं आणली होती. त्याच दिवशी आत्याबाई घराकडे चला अशी म्हणत होती. पण तुमची सासू लय हट्टी, ती काय गेली नाही. एवढी झाली त्या रात्रीची गोष्ट. म्हातारी बोलना म्हटल्यावर ती घरी गेली. त्याने आजी बोलत नसल्याचं घरी सांगितलं. हे ऐकल्यावर तुमचा शहाणा मेवणा म्हणाला, अगं आपली म्हातारी गेली. हे ऐकल्यावर रडतच त्याची बायको सुना म्हातारी राहत होती तिथं गेल्या. त्यांनीही म्हातारीला उठवायचा प्रयत्न केला पण म्हातारी काय उठनाच. तिथं जोरात रडगाणं चालू झालं. माणसाची एक अजब तऱ्हा असते, माणूस जिवंत असताना त्याची चौकशी करत नाही पण तो गेल्यावर मात्र प्रेमाचा अतिपुळका येतो. त्यामुळे सगळ्यांना वाटलं खरंच म्हातारी गेली. इकडं तुमचा मेवणा तिथंपर्यंत गेला सुद्धा नाही, त्यानं पहिला फोन तुम्हाला लावला. जवळजवळ सारं पाहुणं त्यानं मोबाईलवरनं गाठलं. शेजारच्या चार लोकांना त्यानं घरी बोलवून घेतलं आणि सांगितलं, बाबांनो हे अशानं असं आहे, तेवढं सगळ्यांना सांगा. त्यानं मोबाईल ठेवला तेवढ्यात तुमचा मुलगा पळतच आला. आब्बा आब्बा तुम्हाला लगेच बोलवलंय. तो गेला आणि त्याला पाहिलं तर म्हातारी हळूहळू डोळा उघडू लागली होती. तिच्या आसपास चाललेलं रडगाणं ऐकून ती ग्लानीतून बाहेर येऊ लागली होती. तिनं जसा उजवा हात हलवला तशा साऱ्या बायका खोलीबाहेर पळाल्या. त्यांनी पाहिलेला हा सीन म्हणजे एक अजबच प्रकार होता. त्यात म्हातारी मेल्या म्हटल्यावर ती हात हलवेलच कशी, हे सारं लक्षात आल्यावर त्या भिवू लागल्या. शेवटी तुझा मेवणा आणि मी खोलीत गेलो. खरंच म्हातारी जिवंत होती. मी हाक मारल्यावर थोडीशी कणली, तिनं डोळं उघडलं. त्याच वेळी गाडी करून तिला घरी आणली. जावई आता बोला काय बोलायचं ते. आता मामा मी काय बोलणार, पण हे शोभतं का त्याला. एवढं बोलून बाळूभाई उठला. तो तडक सासूरवाडीला गेला. त्यानं पाहिलं तर म्हातारी उठून बसली होती. लगेच त्याची बायको म्हणाली, अगं आई पाहिलंस का कोण आलंय ते. म्हातारीनं टकामका बघितलं. तिनं बाळूचा हात हातात घेतला, चार थेंब डोळ्यातून काढले. बाळूभाई बाहेर आला. मेहुणा सुपारी कातरत बसला होता. भाऊजी बसा पाणी तर प्या. आणि त्यानं पोराला सांगितलं, आण र भाऊजीसनं पाण्याचा तांब्या आण आणि चहा ठेवायला सांग तुझ्या आईला. ए बाबा तुझा तांब्या टाक तिकडे चुलीत. बाळूभाईचा रागाचा पारा भलताच चढला होता. बाळूभाईचा हा अवतार बघून मेहुणा गारच पडला. अहो पण माझं, ए बाबा पण बिन काय नको. तू मला एक सांग, तुला माणसं मारायचं परमिट कुणी दिलं. लेका म्हातारे जिवंत असताना तू तिला मारून टाकलंस. तुला सांगावा धाडायला तरी काही शरम वाटली पाहिजे होती. सगळ्या गावातनं तुझी भंड रडत आली, सारं गाव गोळा झालं. तुम्ही माणसं आहेसा का हैवान, एवढं कसं मातलाय सारं. तो एवढं एका दमात बोलला आणि त्यानं बायकोला हाक दिली. ए चल आलो तसं रिक्षानं मागं घरला जाऊया. बायकोला तिच्या नवऱ्याचा राग माहीत होता. तिच्या भावानं बरंच विणवलं पण ती काही बदली नाही. तासाभरात तो बायकोला घेऊन घरी आला. परत सारी गल्ली गोळा झाली. त्यातल्या एका वयस्कर बाईनं बाळूभाईला विचारलं, अरे बायकोला ठेवून याचं, आता तुम्हासनी काय सांगू अक्का. आणि त्यानं घडलेला किस्सा सांगितला. तसं सारं गाव हसायला लागलं. बाळूभाई तर सोडा, त्याची बायकोही हसण्यात सामील झाली. एका म्हातारीची गोष्ट ही लेखक कथाकार मेहबूब जमादार यांची कथा आपण ऐकलीत आरजे ओंकार सोबत. सुरेख गाण्यांच्या साथीनं इन्फॉर्मेशनचा खजिना बिहाइंड द कर्टन या कार्यक्रमात मी आहे तुमच्या सोबत
अर्चना। लेखक आणि कथाकार मेहबूब जमादार यांची तिसरी कथा, कथेचं नाव आहे भय। सादरकर्त्या डॉक्टर अर्चना थोरात। आज अचानकच आकाश काळवंडलं। दुपारी असलेला उन्हाचा पारा हळूहळू उतरू लागला। सोसाट्याचा वारा साऱ्या झाडांना हलवू लागला। झाडावरची घरटी वारा वाहील तसं फिरू लागली। पक्ष्यांचा चिवचिवाट वाढू लागला। जवळपास असणाऱ्या घरांवरचे पत्रे वाजू लागले। अन हळूहळू विजांचा गडगडाट वाढतच गेला आणि त्याचबरोबर गारांचा पाऊस चालू झाला। शीला उठली। ती सायंकाळची 5 ची वेळ होती। ती उठली म्हणण्यापेक्षा तिला खिडक्यांच्या फडफडणाऱ्या पडद्यांनीच जाग केलं। बाहेरचं वातावरण बघून ती शहारलीच। तिच्या अंगावर काटा उभा राहिला। बेड आणि हॉल मधल्या खिडक्या आणि पडदे तिनं व्यवस्थित लावून घेतले। तोवर भांडी पडल्याचा आवाज आला। ती दचकली आणि पाहते तर काय, किचनची खिडकी उघडीच होती। वाऱ्यामुळं काही डबे अस्ताव्यस्त पडलेले होते आणि त्यामध्ये भरलेल्या डाळी एकत्र होऊन गेल्या होत्या। पहिल्यांदा तिनं किचनची खिडकी लावली। तिनं काचेतून बाहेर पाहिलं। वाऱ्याचा वेग वाढतच होता। रो रो करत तो साऱ्यांच्या हृदयात धडकी भरवत होता। किचनजवळ असणाऱ्या नारळाच्या झावळ्या किचनच्या खिडकीला भिंतीला धडकत होत्या। खिडक्यांची तावदानं फुटतील की काय असं तिच्या मनात आलं। शीला हिना अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होती। तिचा नवरा सुनील एका खाजगी कंपनीत कम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करत होता। तो सकाळी 9 वाजता जाई आणि रात्री 9 ते 10 दरम्यान परत येई। सगळ्या कम्प्युटर्सचे सर्व्हर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्याची होती। त्याचे आई वडील गावाकडेच होते। किमान आईनं तरी बरोबर यावं असा दोघांनीही आग्रह केलेला। पण नवपरिणीत दाम्पत्यात आपली अडगळ नको असं म्हणून त्याची आई मुद्दामच आली नव्हती। मुळातच आकाश काळवंडल्यामुळं बाहेर सारं अंधारलेलं होतं। काळ्या कुट्ट मेघांनी सारं आकाश झाकळून गेलेलं। त्यात प्रचंड वेगाचा वारा अन पाऊस, त्यामुळे वातावरण भीतीदायक बनलेलं होतं। त्याचीच भीती शीलाच्या मनात हळूहळू उतरत होती। एकटेपण हे सैतानाचं घर असतं याचा तिला प्रत्यय येऊ लागला। अन त्यातच लाईट गेली, त्यामुळे तर ती थरथरलीच। तिनं सुनीलच्या मोबाईलवर कॉल केला। त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता। आणखी एक भीतीची लकेर तिच्या डोळ्यात चमकून गेली। ती सुनीलला म्हणजे तिच्या नवऱ्याला फोन लावण्याचा प्रयत्न करते, पण सुनीलचा मोबाईल स्विच ऑफ आहे। तिच्या मनात भीती दाटून येते। दुपारपर्यंत असणाऱ्या तिच्या उत्साहावर या वातावरणानं केव्हाच पाणी टाकलेलं होतं। शेवटी तिनं कंपनीच्या ऑपरेटरला फोन केला। सुनील एका महत्वाच्या मीटिंगमध्ये आहे असं ऑपरेटरकडून तिला कळलं। मग मात्र सगळीकडून तिचा नाईलाज झाला। उठून तोंड धुवायचं तिला भानच राहिलं नाही। चहा तर सोडूनच द्या। ती निपचीप बेडवर जाऊन पडली। तिच्या मनात असंख्य विचार मधमाशांसारखे घोंगावू लागले। ते विचार थांबवणं तिला शक्य होत नव्हतं। तिला इथं येऊन अवघे 6 महिने झालेले।
त्यामुळे तिचा शेजाऱ्यांशी फारसा परिचय नव्हता. अर्थात हे फ्लॅट संस्कृतीत बसणारही नव्हतं. खालच्या मजल्यावर कोण राहतं अन वरच्या मजल्यावर कोण आहे याची तिला तरी काय कल्पना. तिचा आळस काही केल्या जाईना. भीतीयुक्त उदासीनता हळूहळू वाढू लागली. तिचं मन बधीर होत चाललं. तोवर तिचा मोबाईल वाजला. ती दचकली. तिनं मोबाईल ऑन केला. हॅलो हॅलो, मी सुनील बोलतोय. इकडं फार वारान पाऊस आहे, मला फार भीती वाटतेय, तुम्ही लगेच या बघू इकडं. वास्तविक सुनीलवर महत्वाची जबाबदारी असल्यामुळं त्याला येणं शक्यच नव्हतं. त्याला हाच मेसेज शीलाला द्यायचा होता, पण शीलाचं बोलणं काही केल्या थांबतच नव्हतं. अगं, भीती कशाची वाटते तुला? शहरामध्ये राहताना धीट व्हावंच लागेल. डिअर शीला, मनातून भीती काढून टाक बघू. आणि ऐक, कंपनीच्या कम्प्युटरमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळं मला आज थांबावं लागतंय. किती वेळ लागेल हे आत्ताच मला सांगता येणार नाही. एक कर, मुख्य दारापुढील MS शटर बंद कर. मुख्य दरवाजा लॅच कीनं बंद कर. मी आलो की फोन करेनच तुला, पण तू तुझं जेवण कर आणि निवांत झोप. बरं, पण तुम्ही लवकर या. मी जेवण तयार करते, पण तुम्ही आल्याशिवाय मी जेवणार नाही. असं नको करू माय स्वीट हार्ट. मी काय इथं उपाशी बसणार आहे का? ठीक आहे, जेवेन मी, पण तुम्ही लवकर या. मोबाईल बंद झाला. त्यानं दिलासा दिला, तरी तिची भीती काही कमी झाली नाही. उलट तो येणार नाही म्हटल्यावर ती वाढलीच. घामाचे बिंदू तिच्या चेहऱ्यावरून निथळू लागले. तिचं एकटेपण तिलाच खाऊ लागलं. अचानक तिच्या मनात आशेचा एक किरण चमकून गेला. तिनं आईला फोन लावला, पण आई तिच्या बहिणीकडं गेल्याचं समजलं. तिच्या पुढे आणखी एक प्रश्न उभा केला. आईशी बोलता आलं असतं तर तिचा एकटेपणा निश्चितच कमी होणार होता. आज बऱ्याच गोष्टी तिच्या मनासारख्या घडत नव्हत्या, आणि म्हणूनच तिच्या मनातली भीती काही कमी होत नव्हती. तसं पाहिलं तर भीतीचं काही कारण नव्हतं, पण बाहेरच्या गडद वातावरणाचा परिणाम तिच्या मानसिकतेवर झाला होता. ते थांबवणं निश्चितच तिच्या हाताबाहेर गेलं होतं. आता तर पूर्ण अंधारलं होतं. अजूनही लाईट आलेली नव्हती. लाईट येण्याचा संभव बराचसा कमी होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं लाईटचे पोल कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळं लाईटवर भरोसा ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. आताशा पाऊस थांबला होता, पण वारा अजूनही वातावरणात भरून राहिलेला होता. तिनं एका खिडकीचं शटर उघडलं. तसं मोठ्या वेगानं वारं आत आलं अन ती शहारून गेली. तिनं मोबाईलचा लाईट ऑन केला. थोडीशी खोली उजळली. तिच्या मनावर असणारा असह्य ताण थोडासा सैलावला. तिनं किचनमध्ये जाऊन पाहिलं. एक पोळी अन थोडासा भात शिल्लक होता. तिनं तेवढंच खाऊन घेतलं. जेवल्यानंतर ती बेडरूममध्ये आली. तिनं सुनीलला मोबाईल लावायचा बऱ्याचदा प्रयत्न केला, पण मोबाईल स्विच ऑफ होता. आता मात्र सुनील येणार नाही याची तिला पक्की खात्री झाली. ती उठली. तिनं हॉलचा MS दरवाजा बंद केला. आतला मुख्य दरवाजा लावून तो लॅच कीनं बंद केला. तिला खरं तर सुनीलला फोन करून सांगायचं होतं की मी जेवण केलंय आणि मी माझा मोबाईल आता स्विच ऑफ करतेय, कारण कुठलाही कॉल तिच्या अंगावर शहारे आणत होता. सुनीलला फोन लागलाच नाही. तिनं आता सरळ मोबाईल ऑफ केला. लाईट मोडवर असल्यानं मोबाईलचं चार्जिंग संपत आलं होतं, त्यामुळे तो आत्ता ऑफ केला नसता तर आपोआपच ऑफ झालाच असता. सगळीकडं सामसूम झाली होती.
जिन्यावरनं होणारे चित्रविचित्र आवाज तिच्या मनावर निराळेच आभास निर्माण करत होते. जिन्यावर अंधार असल्यामुळं कोण कुणाला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. तिच्या फ्लॅटमध्ये हॉल नंतर किचन होतं, त्याच्या पाठोपाठ टॉयलेट अन मास्टर बेडरूम, एक छोट असं बेडरूम हॉल लगत सुद्धा होतं. कोण नातेवाईक आले तर ते त्याचाच वापर करत. ती बेडवर जाऊन हुश्श असं म्हणत पहुडली अन तिच्या अंगावर काहीतरी पडलं. जवळजवळ ती किंचाळलीच, पण ते किंचाळणं सुद्धा दबलेलं होतं एवढी भीती तिला वाटत होती. या 6 महिन्यात केव्हाच असं घडलं नव्हतं. त्यातूनही तिनं मेणबत्तीच्या उजेडात पाहिलं. बेडवरून एक पाल भिंतीकडं सरकत होती. तिला थोडंसं हायसं वाटलं. तरीही तिच्या मनाला पाल पडणं हा अशुभ संकेत असल्याचं जाणवलं. परत तिच्या मनानं आपला मोर्चा दुसरीकडंच वळवला. तिच्या मनात शंका आली, सुनील तर व्यवस्थित असेल ना? तिचं मन तिलाच खायला लागतं. तिची बेचैनी वाढते अन बऱ्याच वेळानं तिला झोप लागते. झोपेतही तिला असंच काहीतरी भयानक दिसत असतं. म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. त्या स्वप्नामध्ये तिला जिन्यावर धाड धाड पावलं वाजतायत असा भास झाला. अस्पष्टसे चेहरे दिसू लागले. पावलं तर सारखीच वाजत होती. त्याच दिवसात शहरात फ्लॅट फोडायचा प्रकार अगदी जोरात चालू होता. लुटेरे प्रसंगी खून करून चोरी करत होते. भर दुपारी सुद्धा चोरी व्हायची. चोरांना कशाचंच भय उरलं नव्हतं. खरं भय होतं ते शहरात राहणाऱ्या माणसांना. सारं पोलीस दल हतबल झालेलं होतं, तर सामान्य लोकांची काय कथा. पोलीस स्टेशनपासून 100 फुटांवरील एखादा बंगला सुद्धा फोडला जायचा. अचानक बेडरूमच्या दरवाजावर जोरदार आवाज आला. तिचं स्वप्न भंगलं. ती दचकून जागी झाली. तिला आश्चर्य वाटलं. परत दरवाजावर आवाज आला. आता मात्र तिला कुणीतरी दरवाजावर ठक ठक असा आवाज करतय याची जाणीव झाली. अंती ओरडतच बेडरूममध्ये कोसळली. तिला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की MS दरवाजा अन मुख्य हॉलचा दरवाजा उघडला गेला कसा. ती गप गार झाली. त्यातच तिला तिचा मोबाईल सापडेना. अन ज्या दरवाजावर ठकठक होतीये तो दरवाजा उघडण्याचं धाडस काय तिच्याकडून होईना. तिचा निश्चित समज झाला की चोरानं कटावणीनं किंवा मास्टर कीनं बाहेरचा दरवाजा उघडलाय. आता मात्र ती फारच भयचकित झाली. तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. आता काहीतरी अघटित घडणार असंच तिला वाटू लागलं. तिचं सारं अंग कंपायमान झालं. सारं अंग घामानं निथळलं. पण बसल्या जागेवरून ती उठलीच नाही. तिला परत ठक ठक असा आवाज ऐकू आला आणि पाठोपाठ आवाज सुद्धा आला, शीला, ए शीला. परत तिचं डोकं भणाणलं. तिचं नाव माहीत असलेली व्यक्ती कोण हेच मुळी तिला कळेनासं झालं. नाही नाही, मी कदापिही दार उघडणार नाही. तुम्ही मला मारणार आहात मला माहितीये. तुम्हाला काय घेऊन जायचंय ते घेऊन जा. एक एक कपाट बाहेरच्या बेडरूममध्ये आहे. पण मला मारू नका, प्लीज मारू नका. ती एवढं एका क्षणात बोलली अन बेशुद्ध पडली. तिला सकाळ झालेलं लवकर कळलंच नाही. ती उठली. तिनं 2-3 खिडकी उघडून पाहिलं. खरंच उजाडलं होतं. नारळाच्या झावळ्यांमधून खोलीत उन्ह अक्षरशः नाचत होती. तिचं बरंचसं भय रात्रीच्या अंधाराबरोबर नाहीसं झालं होतं. तरीही बेडरूमच्या बाहेर तिच्या पुढं काय वाढून ठेवलंय याचा थांग पत्ता तिला लागत नव्हता. तिचं मन दरवाजा उघडायला तयार झालं आणि एकदाचा
तिनं दरवाजा उघडला. तिला आश्चर्य वाटलं, सुनील बाहेरच्या सोफा सेटवर निवांत झोपला होता. आहो आहो उठा ना, सुनील उठला. आहो, रात्री आपल्या घरात चोर शिरला होता, ती घाबरतच त्याला म्हणाली. खरंच? हे ऐकून तो अचंबित झाला. आहो खरंच, विशेष म्हणजे त्यानं माझं नाव घेऊन मला हाका मारल्या. मी किंचाळले अन बेशुद्ध होऊन बेडवर कोसळले. एवढं भीतेस तू चोरांना? तिच्या चेहऱ्यावर अजूनही भयाची छटा दिसत होती. अगं शीला, त्या चोराला मी पकडलंय, तो शिरायला अन मी तिथं यायला, एकच गाठ पडली बघ. हो का? कुठाय मग तो? बेडरूम मधल्या पलंगाला बांधून ठेवलाय. मग लगेच पोलिसांना फोन करा, त्याच्याकडे कुठलंही हत्यार असेल आधी पोलिसांना येऊ दे बरं. अगं मी असताना एवढं भीतेस कशाला? चल तुला तो चोर दाखवतो. नाही नाही, मी नाही बघणार. आधीच रात्रीच्या घटनेनं अर्धमेली झालीये मी. ती येत नाही असं म्हणताच त्यानं तिला सरळ उचललं अन बाहेरच्या बेडवर नेलं. तिनं झाकलेले डोळे आता उघडले. आहो हे काय दिवसा, कुठाय तो चोर? तुला दिसत नाही का एवढा मी पुढं असताना? अगं रात्री हाका मारणारा मीच होतो. साफ खोटं. तुम्ही दरवाजा उघडला कसा? तुझ्या एवढंही लक्षात येत नाही का? अगं बाहेरच्या दोन्ही दारांची एक एक चावी माझ्याकडेही असते. आता मात्र ती त्याच्याकडं बघतच राहिली. त्याला बिलगली अन हमसून रडू लागली. बराच वेळ तो तिच्या डोळ्यांमधली पाझरणारी आसव पुसत होता. एक हात तिच्या सोनेरी मुलायम केसांमधून फिरत होता. गेलेली रात्र कशी गेली याचा विचार अजूनही तिच्या डोळ्यातून जात नव्हता. तिच्या पाझरत्या डोळ्यात अजूनही त्याची साठवण होती. पण हे अनामिक भय तिच्या डोळ्यात आलं कसं? तिला कळलंच नाही. पुढचे कितीतरी दिवस. लेखक आणि कथाकार मेहबूब जमादार यांच्या तीन कथा आजच्या कार्यक्रमात आपण ऐकल्या. पहिली कथा आपण ऐकलीत पैज नावाची. आरजे अभिषेक यानं ही कथा आपल्यासाठी वाचली होती. दुसरी कथा घेऊन आरजे ओंकार आपल्या भेटीला आला. कथेचं नाव होतं एका म्हातारीची गोष्ट. आणि आत्ताच मी आपल्याला भय ही मेहबूब जमादार यांची कथा ऐकवली. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मेहबूब जमादार यांच्या कथांचा खजिना आपल्याला कसा वाटला हे मला जरूर कळवा. 75-59-208-908 या रेडिओच्या क्रमांकावर, 7559208908 या नंबरवर. बिहाइंड द कर्टन विथ अर्चना या कार्यक्रमात आता अर्चनाला निरोप द्या. पुन्हा भेटू नवीन गप्पा, नवीन गाणी, नवीन गोष्टींसह. तोपर्यंत नमस्कार.